नमस्कार, वरणगाव लाईव्ह बातमीपत्रात सर्वांचे सहर्ष स्वागत। भाजपतर्फे वरणगाव ते शिरसाळा संकल्प पदयात्रा संपन्न। नगर परिषदेवर येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे बहुमत सत्ता स्थापन करण्यासाठी तसेच वरणगाव शहरासाठी भारतीय जनता पक्षाने 25 कोटी रुपये किमतीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून दिल्याने शहराचा पाणीपुरवठा मिटणार। यासाठी भाजपतर्फे वरणगाव ते शिरसाळा संकल्प पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। 28 जानेवारी गुरुवारी सदरची संकल्पयात्रा वरणगाव शहराचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ येथून सकाळी निघाली। या पदयात्रेला खासदार रक्षा खळसे यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, गोलू राणे, शहर सरचिटणीस कुंदन माळी, भाजपचे शहराध्यक्ष संदीप भोई, आकाश निमकर, तेजस जैन, डी के खाटीक आदींनी या ठिकाणी सहभाग घेतला। नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या शिरसाळा मंदिरावर सगळ्यांनी पदयात्रा काढलेली आहे। त्याच्यामध्ये आपले नगराध्यक्ष सुनील भोई, त्याचप्रमाणे सर्व शहरातले सर्व प्रतिनिधी, सर्व लोक, गेल्या अनेक दिवसापासून वरणगाव पाणीपुरवठ्याची योजना जी आहे ती प्रलंबित होती आणि काही लोकांनी ती योजना पूर्ण होण्यासाठी देवाकडे साकळ घातलं होतं आणि ती योजना आता पूर्ण झालेली आहे आणि त्यांच्या ह्या यात्रेला भाजपनं शुभेच्छा देते। त्याचबरोबर त्यांनी देवाकडे सुद्धा प्रयत्न केलेले आहे की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचंच परत तिथे म्हणजे सत्ता आली पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा माझ्या शुभेच्छा आहे सगळ्या कार्यकर्त्यांना। आज भारतीय जनता पार्टी वरणगाव शहराच्या वतीनं आज आम्ही इथे आई भवानी, ग्रामदैवत रेणुका माता आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे आहे ते कार्यकर्ते शिरसाळा इथे हनुमंताच्या दर्शनासाठी इथे पायी इथे पदयात्रा, संकल्प पदयात्रा इथे काढण्याचं नियोजन भारतीय जनता पार्टी वरणगाव शहरात घालण्यासाठी इथे जातोय की या वरणगाव शहरात गेल्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं भरभरून अशा प्रकारचा निधी दिला। या निधीच्या माध्यमातून या गावामध्ये चौफेर विकास त्या माध्यमातून झालेला आहे। हा विकासाचा आधार घेऊन येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार, भारतीय जनता पार्टीची सत्ता बहुमतामध्ये येण्यासाठी आज आम्ही हनुमंतरायांना इथे साकडं घालण्यासाठी जातोय। त्यानंतर या वरणगाव शहरासाठी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, गिरीश भाऊ महाजन यांनी वरणगाव शहरासाठी 25 कोटी रुपये 24/7 अशा प्रकारच्या पाणी योजनेसाठी दिले। 1.5 वर्ष त्या योजनेला स्थगिती दिली, त्यामुळे वरणगावकरांच्या तोंडाचं पाणी लांबवण्याचं काम इथे त्या माध्यमातून झालं। भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं, रस्ता रोको केलं, उपोषण केलं, जल समाधी आंदोलन केलं। या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली आणि अखेर सरकारने या वरणगाव पाणी पुरवठा योजनेवर 1.5 वर्षापासून बसवलेली स्थगिती ही भाजपाच्या आंदोलनामुळे इथे उठवली आणि ते उठवण्यासाठी यश येण्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी शिरसाळा इथे जाऊन हनुमंताला साकळं घातलं होतं की आमच्या वरणगावच्या माझ्या माता भगिनींना 24 तास पाणी देण्याची जी योजना आमच्या सरकारनं मंजूर करून दिली आहे त्याच्यामध्ये यश आलं पाहिजे, ते योजना निवडणुकीपूर्वी सुरू झाली पाहिजे अशा प्रकारचं साकळं हनुमंताला इथे घातलं होतं आणि ते आज इथे ते स्थगिती उठून तिथे ते आज साकळं आमचं इथे पूर्ण होते। त्याकरता एक नवस जो असतो तो पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते पदयात्रा पायी इथे निघतोय। एवढ्यावरच आम्ही थांबणार नाहीये। या वरणगाव शहरात हिंदू आणि मुस्लिम एकता हा संकल्प जो आहे तो भारतीय जनता पार्टीने दिलाय। एवढ्यावर 7 फेब्रुवारी रोजी सकाळी आम्ही एक कालूशावले बाबा इथून चद्दर घेऊन आम्ही उजनीच्या दर्ग्यावर, चांद सावली बाबाच्या उजनीच्या दर्ग्यावर आम्ही तिथे जाणार आहोत। तिथे सुद्धा आम्ही संकल्प करणार आहोत की या वरणगाव शहरामध्ये लोकशाहीचं, विकासाचं विजन असणारं सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टीची सत्ता बहुमता देण्यासाठी ते सुद्धा साकळं घालण्याचं काम आम्ही 7 फेब्रुवारीला उजनी येथे रॅली घेऊन तिथे आम्ही जाणार आहोत, चद्दर चढवायला जाणार आहोत। आजच्या या कार्यक्रमाला आम्ही सर्वेचे सर्व कार्यकर्ते हनुमंताला एवढं साकळं घालणार आहे की माझ्या 50,000 जनतेला सुखी, समाधानी आणि आनंदाचं वातावरण या वरणगाव शहरामध्ये असू दे। विकासाची जी दारे उघडली आहे ती दारे कायम स्वरूपाची दारे ही उघडी असू दे अशा प्रकारची हनुमंताला मी प्रार्थना करतो आणि आई रेणुका मातेला सुद्धा इथे प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री